आणि महाग संरक्षण अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अतिशय बारकाईने स्टडी करून डीआयटीच्या रेट पेक्षा डीआयटीचा रेट सर आपला सर जो जिल्हा होता 7-12 संयंत्र सर्वात खाली म्हणजे आपला सर बोलू शकतो की शेवटून आम्ही त्यांचे दुसरा किंवा तिसरा क्रमांकावर किंवा राज्यात होतो म्हणजे आपला जो सात सर आपल्या इथे पुणे जिल्ह्यात खूप सुंदर काम बीएसएनएल केलं आहे जवळपास आपल्याकडे सर 50% आणि अजून एक दुसरं उदाहरण सांगतो सर आपला पीएम किसानच्या बाबतीत पीएम किसान मध्ये जवळपास 4 दिवस पूर्वी मी सरांच्या बाबतीत एवढे सांगू इच्छितो की जिल्हा प्रशासनाला नेहमी सहकार्य करणारे आणि खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आणि म्हणून नेहमी समाजामध्ये किंवा समाज जीवनामध्ये असं होतं की चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक होत नाही आणि म्हणून त्या व्हॅल्यूजला काही आहे का नाही महत्व. मी इतकं प्रामाणिकपणे काम केलं पण त्याची दखल कोणी घेत नाही. मी पूर्ण डेडिकेटेड काम केलं त्याची दखल कोणी घेत नाही. ही एक खंत मानवी जीवनातच असते, केवळ शासकीय नाही. कुठल्याही विविध क्षेत्रात आपण गेलो तर चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करणं हा त्याच्याकडून अधिक चांगलं काम करून घेण्याचा एक कार्यक्रम आहे असं मला वाटतं. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरनं एका खोलीत बसून आपण सगळं कंट्रोल करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि रमेश काळेजींनी आपल्या भाषणात काही गोष्टींचा उल्लेख केला. काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकारी कार्यालय सुरू आहे. त्यानंतर श्री मनोज अशोक डोके कोतवाल तलाठी तहसील कार्यालय मावळ तलाठी तहसील कार्यालय वेल्हा श्री स्वप्नील पटांगे तलाठी तहसील कार्यालय हवेली श्रीमती अश्विनी होडगे तलाठी तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड श्री राहुल कोल्हे तलाठी तहसील कार्यालय बारामती श्रीमती वैशाली कारंडे तलाठी तहसील कार्यालय इंदापूर श्री मनोज तेलंग तलाठी तहसील कार्यालय दौंड श्रीमती शीतल खराळ तलाठी तहसील कार्यालय पुरंदर श्रीमती रुपाली सरतापे तलाठी एस एम गाडगे यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर दत्ता खोपकर महानचालक कृपा राठोड अधिकारी कार्यालय मावळ मोची यांचा सत्कार होत आहे. हे काम सर तलाठ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलं. नुकतंच सर मागच्या आठवड्यात केंद्र सरकारची गरज आहे ती जर आपण आगवली तर आपले जिल्ह्यातले 100% मागणी जी आहे नोंदीची तो देऊ शकेल. ही नवीन प्रणाली सर आपण 12 लाख रुपये खर्चून जिल्हा जनतेची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे करू. जमाबंदी आयुक्त साहेब यांच्या माध्यमातून ही हक्क प्रणाली करण्यासाठी आदरणीय अपर जिल्हाधिकारी श्री रमेश काळे सरांना मी विनंती करतो की आपण प्रस्तावना करा.